नमस्कार, मी डॉक्टर आशा. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. डेंग्यू आणि मलेरियामध्ये बेसिक डिफरन्स काय असतो याचबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पावसाळा सुरू झाला की डेंग्यू मलेरियाच्या केसेस अगदी झपाट्याने वाढतात. जुलै ते ऑक्टोबरमध्ये डेंग्यू मलेरिया अगदी वेगाने पसरतो. दोन्हीही आजार गंभीर स्वरूपाचे असतात, जीवघेणे असतात आणि दोन्ही आजार डासांमुळे होतात हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर फरक काय आहे? फरक नंबर एक, डेंग्यू हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे तर मलेरिया हे एक पॅरासायटल परजीवीमुळे होणारे इन्फेक्शन आहे. दोन्ही पण व्हेक्टर डिसीज आहे कारण डासांमुळे होतात. डेंग्यू हा एडिस इजिप्ती किंवा एडिस अल्बोपेक्टिस नावाच्या डासांमुळे होतो, त्याला टायगर मॉस्किटो असंही म्हटलं जातं. तर मलेरिया हा ॲनाफेलिस मॉस्किटो, जी मादी असते, फिमेल ॲनाफेलिस मॉस्किटोमुळे होतो. डेंग्यूचे डास, आता दुसरा फरक, डेंग्यूचे डास हे आपल्याला सकाळी किंवा दुपारी चावतात. तर तिसरा फरक म्हणजे डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यामध्ये आढळतात आणि मलेरियाचे डास हे घाणेरड्या अस्वच्छ पाण्यामध्ये आढळतात. डेंग्यूचे एकूण चार प्रकार आहेत, डेंग्यू व्हायरस 1, डेंग्यू व्हायरस 2, डेंग्यू व्हायरस 3 आणि डेंग्यू व्हायरस 4. मलेरियाचे एकूण जे पाच प्रकार आहेत त्यापैकी प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम हा अतिशय घातक असा आहे. याच्यावर औषधं अगदी बोटावर मोजण्या इतकी आहेत कारण बऱ्याच औषधांना रेझिस्टन्स निर्माण झाल्यामुळे ही औषधं काम करत नाही. म्हणून प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम हा अतिशय घातक आहे. मेंदूपर्यंत पसरतो, जीवघेणा असो, कॉम्प्लिकेशन बऱ्याच प्रकारचे होतात, मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये पेशंट जातात. त्यामुळे फॅल्सीपॅरम अतिशय घातक असा मलेरियाचा प्रकार आहे, जो अतिशय कॉमन आहे, जो इंडियामध्ये कॉमनली बघायला मिळतो तो मलेरिया म्हणजे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम ओवेल. तर याचं प्रमाण 80-90% असतं, तेवढा घातक नसतो. पाचवा फरक म्हणजे दोघांमध्ये लक्षणांवरून आपल्याला करता येईल. डेंग्यू मलेरियामध्ये कॉमन लक्षणं कोणती आहेत? डोकेदुखी, पाठदुखी, अंगदुखी, जॉईंट पेन, उलटी, मळमळ आणि ताप. पण तापामध्ये डिफरन्शिएशन करायसाठी काय महत्त्वाचा फरक असतो तेच बघूयात. डेंग्यूमध्ये येणारा जो ताप आहे तो 7 दिवसांपर्यंत असतो. कंटिन्युअस हाय ग्रेड फीवर म्हणजे सतत येणारा ताप, रोज येणारा ताप हा डेंग्यूचं प्रामुख्याने दिसणारं लक्षण आहे. आणि तापाचं जे प्रमाण आहे ते हाय ग्रेड फीवर असतो, अति उच्च ताप आपल्याला तिथे बघायला मिळतो. परंतु मलेरियामध्ये जो ताप येतो, जे तापाचं प्रमाण आहे ते सतत नसतं, त्या तापामध्ये जो स्पाईक असतो तो इंटरमिटंट किंवा मिस झालेला असतो. ते कसं की आज जर तुम्हाला मलेरियामुळे ताप आला तर दुसऱ्या 2 दिवस तुम्हाला ताप येत नाही, तुम्हाला बरं वाटतं आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला ताप येतो, त्याला टर्शन मलेरिया असं म्हटलं जातं. किंवा 4थ्या दिवशी ताप पेशंटला येतो. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम ओवेल याच्यामध्ये 3थ्या दिवशी ताप येतो, त्याला टर्शन फीवर असंही म्हटलं जातं. आणि प्लाझ्मोडियम मलेरियामध्ये ताप हा तुम्हाला 4थ्या दिवशी येऊ शकतो, 4th डेला तुम्हाला ताप येतो. प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरममध्ये येणारा ताप हा इरेग्युलर प्रकारचा असतो, त्याचं काही स्वरूप सारखं नसतं, सारखं बदलत असतं. हा मॅलिग्नंट मलेरियाचा प्रकार आहे, घातक असा मलेरिया आहे. याच्यामध्ये तुम्हाला ताप 48 तासांनी येऊ शकतो किंवा 3र्या 4थ्या दिवशी येऊ शकतो, हायग्रेड येऊ शकतो किंवा लो ग्रेड येऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला मेंदूवर दिसणारे जे परिणाम आहेत त्याची लक्षणं प्रामुख्याने दिसतात. मल्टी ऑर्गन फेल्युअरची जी लक्षणं असतात ती याच्यामध्ये दिसतात. तर फॅल्सीपॅरम हा घातक असा मलेरिया आहे. प्लाझ्मोडियम नोलॅसी जो मलेरियाचा प्रकार आहे याच्यामध्ये पण ताप हा इरेग्युलर असतो. आणखी महत्त्वाचा फरक म्हणजे मलेरियामध्ये जो इन्क्युबेशन पिरियड आहे, म्हणजे डास चावल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला लक्षणं दिसण्याचा जो कालावधी आहे तो 10-15 दिवसांचा असतो. डेंग्यूमध्ये हा कालावधी 3-14 दिवसांचा असू शकतो. तर डेंग्यूमध्ये येणारा फीवर हा कंटिन्युअस हाय ग्रेड सतत येणारा ताप असतो आणि मलेरियामध्ये येणारा ताप हा थांबून थांबून किंवा ब्रेक घेऊन येणारा ताप असतो. 1 दिवस ताप येतो, 2 दिवस पेशंटला बरं वाटतं आणि 3र्या 4थ्या दिवशी ताप येतो. हे मलेरियाचं क्लासिकल प्रेझेंटेशन आहे. परंतु आजकाल आपल्याला मलेरियाचे जे पेशंट बघायला मिळतात ते क्लासिकल बघायला मिळत नाही. त्यामुळे मलेरियाचं निदान करणं अतिशय गरजेचं आहे कारण दरवर्षी मलेरियामुळे 4.5 लाखांहून अधिक पेशंट दगावले जातात. कारण याच्यावर जी उपचार पद्धती आहे ती व्यवस्थित होत नाही किंवा पेशंटला मिळत नाही कारण त्याचं निदान व्यवस्थित किंवा लवकर होत नाही. तर मलेरियाचं निदान करण्यासाठी तुम्हाला जर अशी लक्षणं दिसत असेल तर नक्कीच डॉक्टरांना जाऊन भेटा आणि योग्य ती तपासणी करा. आता दोघांमध्ये कॉमन असणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत डेंग्यू आणि मलेरियामध्ये ते बघू.
एक तर डासांमुळे होतो, डास वेगळे जरी असले तरी डासांमुळे होतो. दुसरं म्हणजे दोघांमध्ये सुद्धा प्लेटलेट कमी होतात, ज्या रक्तामध्ये असणाऱ्या प्लेटलेट रक्त घट्ट करण्याचं काम करतात त्यांचं प्रमाण कमी होतं. दुसरं म्हणजे की दोघांमध्ये डिहायड्रेशन म्हणजे आपल्या शरीरातील पाण्याची मात्रा कमी होते. मलेरियामध्ये हिमोलायटिक ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन अतिशय कमी प्रमाणात होतं, पण आपल्या डेंग्यूमध्ये तुमचं हिमॅटोक्रिट अतिशय प्रमाणात कमी होतं आणि त्यामुळे तुम्हाला लक्षणंही दिसायला लागतात. तसेच डेंग्यू आणि मलेरियामुळे कावीळ होऊ शकते, जॉन्डिस आपण म्हणतो, कारण दोघंही लिव्हरवर परिणाम करतात. आता मलेरियामुळे जी आपल्याला प्रतिकार शक्ती येते ती कायमस्वरूपी राहते का असा कधी प्रश्न पडला आहे का? तर नाही. मलेरिया एकदा झाला तर भविष्यात तुम्हाला मलेरिया होऊ शकतो. वर्षातून 2-3 वेळा किंवा अनेकदा 15-15 दिवसांनी तुम्हाला मलेरियाची लक्षणं येऊ शकतात, कारण मलेरियाचा हा परजीवी आहे. मोस्टली जो प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम ओवेल हे जे परजीवी आहेत ते आपल्या लिव्हरमध्ये सुप्त अवस्थेत, डॉर्मंट किंवा स्लीपिंग झोपलेल्या अवस्थेत वर्षानुवर्ष राहतात, त्यामुळे मलेरियाचा जो रिलॅप्स आहे तो सतत येऊ शकतो. आणि मलेरिया एकदा होऊन गेल्यानंतर आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारची प्रतिकार शक्ती, इम्युनिटी किंवा कोणत्याही प्रकारचा आपल्यामध्ये अँटीबॉडीज तयार होत नाहीत, त्यामुळे आपल्याला लाईफ लाँग इम्युनिटी, प्रतिकार शक्ती मलेरियाच्या केसेसमध्ये भेटत नाही. म्हणून मलेरिया हा डेंग्यूपेक्षा घातक आहे. या उलट डेंग्यूमध्ये काय होतो, एकदा तुम्हाला डेंग्यू 1 व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल तर तुम्हाला परत डेंग्यू 1 व्हायरसचं आयुष्यात इन्फेक्शन होत नाही, पण उरलेले जे तिसरे 3 प्रकार आहेत ते म्हणजे डेंग्यू व्हायरस 2, 3, 4 याचं तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं, कारण एकदा डेंग्यू झाल्यानंतर तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात आणि त्याची जी इम्युनिटी आहे, प्रतिकार शक्ती आहे आपली, ती लाईफ लॉंग राहते. म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला डेंग्यू 4 वेळाच होऊ शकतो, कारण डेंग्यूचे एकूण 4 प्रकार आहेत. डेंग्यूची तपासणी करत असताना अँटीजन टेस्ट, डेंग्यू NS1 अँटीजन टेस्ट प्रामुख्याने सुरुवातीच्या काळामध्ये केली जाते, पहिल्या 3 ते 5 दिवसांमध्ये. दुसरी महत्वाची तपासणी म्हणजे डेंग्यू अँटीबॉडीज तपासणी. ही तपासणी ताप आल्यानंतर 5 ते 10 दिवसांनी पॉझिटिव्ह येते. दुसरं, दोघांमध्ये पण आपल्याला PCR नावाची तपासणी करता येते, जसं की मलेरियल PCR आपल्याला करता येतो, खर्चिक असतो पण तुम्हाला 100% रिपोर्ट्समध्ये ॲक्युरेसी येते आणि डायग्नोसिस करायला मदत होते. आणि मलेरियामध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट बरोबर ड्युअल अँटीजन टेस्ट, मलेरियल पॅरेसाइट ड्युअल अँटीजन टेस्ट केलं जातं. त्याच्यामध्ये मलेरिया हा कंबाईनमध्ये आहे का, मिक्स मलेरिया आहे का, म्हणजे व्हायवॅक्स आणि फॅल्सीपॅरम एकत्र झालेला आहे का, किंवा तुमचा जो मलेरिया आहे तो किती असा घातक आहे, मलेरियाचे जे परजीवी आहेत ते किती कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये आहेत हे बघण्यासाठी आपल्याला थिक स्मियर किंवा थिन स्मियर करावं लागतो. त्याच्यामध्ये तुमच्या हाताच्या बोटाला प्रिक करून ब्लड सॅम्पल घेतलं जातं आणि किंवा तुमच्या हातातल्या शिरेमधून रक्ताचं सॅम्पल नमुना चेक करण्यासाठी घेतलं जातं आणि ते सॅम्पलचे 2 स्मियर केले जातात, थिक स्मियर. त्याच्यामध्ये तुमच्या रक्तामध्ये मलेरियाचा परजीवी आहे की नाही हे तपासलं जातं. कन्फर्मेशन करण्यासाठी थिन स्मियर केलं जातं, रक्ताची एक पातळ स्मियर केली जाते आणि त्याच्यामध्ये तुमच्या रक्तामध्ये किती प्रमाणात मलेरियाचं कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याचे परजीवी किती कॉन्सन्ट्रेशन फॉर्ममध्ये आहेत, किती प्रकारचे मलेरियाचे परजीवी आहेत, कंबाईन मलेरिया तर नाही ना, म्हणजे फॅल्सीपॅरम व्हायवॅक्स यांचं कॉम्बिनेशन तर नाही ना, मिक्स मलेरिया आहे की नाही, कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे बघण्यासाठी, कन्फर्मेशन करण्यासाठी हे थिन स्मियर करणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला लक्षातच आलं असेल की मलेरिया आणि डेंग्यूमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या आणि आनंदी राहा. टेक केअर, बाय.